नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? असायलाच पाहिजे. घरी रहा, सुरक्षित रहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद पण शिक्षण सुरू या अभिनव उपक्रमा अंतर्गत मी श्रीमती अनघा अरविंद निवाते, सहायक शिक्षिका, सुभाष नगर एज्युकेशन सोसायटी संचालित सुधा मोहन वेर्णेकर प्राथमिक शाळा चेंबूर मुंबई आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मुलांनो, आज आपला तास आहे मराठीचा आणि मागच्या पाठामध्ये आपण पाहिलेला आहे कोण होती बरं ती, आठवते का कोणाला? मुग्धा. मुग्धा लिहू लागली. मग ती काय लिहायला लागलीये, कशी लिहायला लागलीये, ती कशी होती याच्या विषयी आपण पाहणार आहोत. पण या पाठाचे लेखिका आहेत निर्मला मठपती. म्हणजेच हा पाठ कोणी लिहिला आहे तर या निर्मलाताई मठपती यांनी. त्यांना लेखिका म्हटलं आहे. का म्हटलं आहे तर त्यांनी या पाठाचं लेखन केलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे हा. या गोष्टी आहेत की नाही बाळांनो, आपल्याला समजून घ्यायच्या असतात. सगळ्या हालचाली बंद ठेवायच्या आहेत आणि फक्त पाठाकडे लक्ष द्यायचं आहे. मागच्या पाठामध्ये बाळांनो तुम्ही पाहिलं होतं की मुग्धाच्या शाळेमध्ये बक्षीस समारंभ होता आणि त्या समारंभाला बघूया बरं कोणा कोणाला आठवतंय. कोणा कोणाला आठवतंय का काही? मुग्धाला कोणत्या कोणत्या स्पर्धेसाठी बक्षीस मिळालं होत मला कोण सांगू शकत? लावण्या. लावण्या सांग बळा. बक्षीस समारंभ. कोणत्या स्पर्धेसाठी बक्षीस मिळालं होत काही आठवतंय का? आ, कोणत्या स्पर्धेसाठी? चित्रकला. बरोबर की नाही? ती हुशार होती पण ती काय करत नव्हती माहितीये? आठवतंय का पहा, ती बोलत नव्हती, कमी बोलायची, अबोल होती. तिचा स्वभाव कसा होता? अबोल होता. आणि पण जरी ती अबोल असली तरी प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेत होती आणि बक्षीस मिळवत होती, पटकावत होती अशी ही मुग्धा. आणि तिच्या शाळेमध्ये बक्षीस समारंभ होता. रणजित मला सांगणार आहे की बक्षीस समारंभासाठी पाहुणे आले होते. मग ते पाहुणे कोण होते बरं? प्रसिद्ध लेखक होते. ओके, व्हेरी गुड. वेदांगी सांगणार आहे पाहुण्यांचा परिचय म्हणजेच ओळख कोणी करून दिली होती बाळा? पाहुण्यांची ओळख जाधवबाईंनी केली होती. शाबास, व्हेरी गुड. आणि छान, पाहुण्यांनी सर्व मुलांचं कौतुक केलं. काही मुलांना बक्षीस मिळाले कारण त्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होताच, पण त्याबरोबर त्यांना काय मिळाले होते? बक्षीस, म्हणजे त्यांचा क्रमांक आला होता. आपल्या प्रत्येकाच्या शाळेमध्ये सुद्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. चित्रकला, हस्ताक्षर, प्रयोग सादरीकरण असतात, त्यानंतर रांगोळी स्पर्धा असते, आरती पाठांतर स्पर्धा असते, अशा अनेक स्पर्धा आपल्या शाळांमधून सुद्धा असतात. आणि त्या स्पर्धांमध्ये तुम्हाला सुद्धा कधीतरी बक्षीस मिळालं असेल, केवढा आनंद असतो तो, हो की नाही? मग असंच मुग्धाला सुद्धा बक्षीस मिळालं आणि पाहुण्याने सर्व मुलांना बक्षीस दिलं आणि त्यानंतर त्यांनी काय केलं? सगळ्यांचं कौतुक केलं. कोणाचं? सगळ्यांचं म्हणजे की ज्यांना बक्षीस मिळालं त्या मुलांचंही
आणि ज्यांना बक्षीस मिळालेलं नाही अशा मुलांचंही कौतुक केलं, कारण त्यामुळे काय झालं तर ज्या मुलांना बक्षीस मिळालं नव्हतं त्या मुलांना काय झाली, प्रेरणा मिळाली की आता आपण पुढच्या वेळेला काय करायला पाहिजे तर इतर या मुलांप्रमाणे सुद्धा स्पर्धेत सहभाग घ्यायला पाहिजे. यासाठी पाहुण्यांनी सर्व मुलांचे कौतुक केले. आता त्यानंतर मग असतो पाहुण्यांचं भाषण. म्हणजेच काय करतात पाहुणे त्या भाषणामधून, तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये ज्या काही घटना, छोट्या छोट्या घटना घडलेल्या असतात त्या घटना सांगून मुलांसमोर त्याचे चित्र उभे करतात आणि आपण कसे मोठे झालो याच वर्णन ते आपल्या भाषणामधून सांगत असतात. आणि तेच या प्रसिद्ध जे लेखक आले होते त्यांनी केलेला आहे. मग काय बरं केलेलं आहे त्यांनी भाषणामधून, आपल्या काय सांगितलेलं आहे ते आता आपण पाहणार आहोत. मग आता चला आपण पाहूया बरं पाहुण्यांनी काय भाषण केलं होतं. तर त्यांनी काय सांगितलंय पहा, कि मला पहिल्यापासून ते काय म्हणाले कि पहिल्यापासून मला काय होतं. बघा दिसतंय का कोणाला, काय वाचायला येत आहे ना सगळ्यांना, तुम्हाला सगळ्यांना वाचता आलंच पाहिजे. ते काय म्हणाले पहा, मला पहिल्यापासून लिहिण्याचा छंद होता, मात्र मी फार अबोल होतो, मी कोणाशीही जास्त बोलत नसे, मी कोणाशीही जास्त बोलत नसे. रोज ज्या गोष्टी घडायच्या त्या मी माझ्या वहीत लिहून काढायचो, त्या मी माझ्या वहीत लिहून काढायचो. अगदी बारीक सारी गोष्टी मी त्यात लिहित असे. दिवसभर झालेल्या गोष्टी आठवून आठवून मी वहीत रोज रात्री लिहून काढत असे. मला तो छंदच लागला होता. छंदच म्हणजे काय, तर आवड निर्माण झाली होती. पहा ते पाहुणे जे प्रसिद्ध लेखक आले होते ते काय सांगतात कि मला पहिल्यापासूनच लिहिण्याचा छंद होता. छंद म्हणजेच काय, आवड, नाद. आपल्याला सुद्धा एखाद्या गोष्टीचं, कि काही मुलांना चित्र काढण्याची आवड असते, काही मुलांना गाण्याची आवड असते, काही मुलांना फक्त खेळण्याची सुद्धा आवड असते. अशी प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. या जे प्रसिद्ध लेखक आले होते त्यांना कशाचा नाद होता, कशाचा छंद होता, तर लिखाण करण्याचा. पण ते काय सांगतात, मी लिहित होतो पण अबोल होतो. अबोल म्हणजे काय, कमी बोलणारा, कमी बोलणारा. आणि खूप बड, काही मुलं पहा तुम्ही सुद्धा तुमच्यामध्ये काही अशी असतात की खूप बडबड बडबड करतात, ती बोलकी. आणि जे शांत असतात, कितीही कोणी काही बोला तर मोजकच बोलणार, विचारलेल्या प्रश्नाचंच फक्त उत्तर देतात, अशी जी मुलं असतात अगदी कमी बोलतात त्यांना म्हणायचं अबोल. ते काय सांगतात की मी कोणाशीही जास्त बोलत नसे. रोज ज्या गोष्टी घडायच्या त्या मी काय करायचो, माझ्या वहीमध्ये लिहून काढायचो. बघा त्यांनी एक वही केली होती आणि त्या वहीमध्ये जे दिवसभर जे जे काय घडलेलं आहे ते त्या वहीमध्ये लिहून काढाय. अगदी बारीक सारीक, मुलांना हा बारीक सारीक शब्द लक्षात ठेवायचा आहे. हा शब्द जो आहे की नाही, जोडून आलेला आहे, याला म्हणायचं जोड शब्द, बारीक सारीक. म्हणजे अर्थ एकच आहे त्याचा. बारीक म्हणजे लहान, आपण जसं लहान सहान बोलतो की नाही, तसंच याला म्हणायचं बारीक सारीक. अशा अगदी छोट्या छोट्या गोष्टी ते त्या वहीमध्ये लिहून काढत असत आणि त्याचा त्यांना छंदच लागला होता. म्हणजे ती आवड त्यांना निर्माण झाली होती. रोज वहीत लिहिल्याशिवाय मला झोप येत नसे.
उठल्यापासून झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टी मी स्वतः केल्या, नित्य क्रम सोडून ज्या ज्या गोष्टी माझ्या नजरेत आल्या त्या मी सर्व लिहून लागलो. बघा काय सांगतात की ज्या ज्या गोष्टी म्हणजे रोज लिहिल्याशिवाय ते लेखक सांगतात की रात्री त्या वहीमध्ये जे काही दिवसभर घडलेलं आहे ते लिहिल्याशिवाय मला झोपच येत नसायची. ते लिहिलेलं नसेल तर मला झोपच यायची नाही. उठल्यापासून झोपेपर्यंत, सकाळी उठल्यानंतर झोपेपर्यंत, रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टी मी स्वतः केल्या, नित्यक्रम सोडून. नित्यक्रम म्हणजे काय? तर आपण सकाळी जे उठल्यानंतर सगळ्या विधी करतो, आंघोळ करणं, वॉशरूमला जाणं, ब्रश करणं, जेवणे, नाश्ता करणे, चहा पिणे, हा जो नित्यक्रम आहे तो नित्यक्रम त्या वहीमध्ये ती ते लिहित नसत. मग काय लिहायचे? तर वेगळं काय घडलेलं आहे, आपण वेगळं काय केलेलं आहे, म्हणजे एखाद्याला काय मदत केली आहे का, आईला मदत केली आहे का, किंवा आपल्याला कोण काय बोललंय का, आपण कोणाला काय बोललोय का, हे सगळं ते रात्री आठवायचे आणि त्या वहीमध्ये लिहून काढायचे आणि मग शांत झोपून जात असत. आता पुढे काय सांगताय की यामुळे काय झालं की मी रात्री आठवून झोपल्यामुळे काय होत होत, आठवून झोप लिहायचं आणि मग झोपायचं, यामुळे काय झालेलं आहे? तर माझी निरीक्षण शक्ती वाढली, स्मरण शक्ती वाढली आणि शब्द संपत्ती सुद्धा वाढली. बघा काय झालेलं आहे. तर या सगळ्यामुळे की रात्री रोज आठवायचं आपण दिवसभर काय वेगळं केलेलं आहे, आपल्याला कोण काय बोललंय का, बाईने आपलं कौतुक केलंय का, बाई आपल्याला ओरडल्यात का, आपण आज आईला काय मदत केली, ह्या सगळ्या गोष्टी आठवणे म्हणजेच काय? तर स्मरण करणे. आठवणे म्हणजेच काय? स्मरण करायचं. आणि काय झालेले आहे? निरीक्षण शक्ती वाढली आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करणं, बारकाईने लक्ष म्हणजे लक्षपूर्वक पाहणे. एखादी गोष्ट आहे ती गोष्ट लक्षपूर्वक पाहणे, यालाच म्हणायचं निरीक्षण करणं. आणि ही निरीक्षण करण्याची जी ताकद आहे ती ताकद वाढली. त्यानंतर आठवण्याची ताकद वाढली. आपण भरपूर दिवसभरात छान छान काहीतरी वेगळं करत असतो पण ते आपण काही आठवत नाही आणि आपण काही कुठे लिहित नाही. पण आता मला वाटतंय की यानंतर तुम्ही सगळेजण असं करणार आहात. म्हणजे स्मरण म्हणजे आठवणे. मग लेखक स्वतः काय करायचे? रात्री आठवायचे आणि रोज रोज तेच केल्यामुळे त्यांची स्मरण शक्ती, आपण तुम्हाला सगळ्यांना सोप्पा शब्द इंग्रजी मधला माहित असेल मेमरी आपण म्हणतो की नाही, मग ती स्मरण शक्ती आपली काय होते? आठवल्यामुळे वाढत जाते. आणखी काय होतं? तर शब्द संपत्ती वाढते. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचं निरीक्षण करत असतो तेव्हा त्या गोष्टीतून त्या एखाद्या वस्तूचं निरीक्षण केलं की नाही, तरी सुद्धा आपल्याला त्या वस्तू विषयी अनेक शब्द, नवीन शब्द मिळतात. म्हणजे आपोआप आपली शब्द संपत्ती म्हणजे शब्द भांडार, शब्दांचा साठा काय होतो? वाढला जातो. पुढे जाऊया. आणखी काय सांगतात बघा की छोटे छोटे प्रसंग, मग ते त्या वहीमध्ये काय काय लिहून काढायचे? तर छोटे छोटे प्रसंग, उदाहरणार्थ शाळेतील घटना, मग शाळेमध्ये काय घडलेलं आहे, अशा घटना सुद्धा ते काय करायचे? लिहून काढायचे. त्या वहीमध्ये लिहत असे. शाळेत रोज वेगवेगळ्या, आपण जेव्हा प्रत्यक्ष शाळेत असतो, आता सुद्धा पहा ऑनलाईन जरी आपली शाळा असली तरी सुद्धा आपल्याला वेगवेगळे तास असतात, मग वेगवेगळे अनुभव येत असतात. कधीतरी बाई कोणाचं तरी कौतुक करत असतात आत्ता सुद्धा, मग हा सुद्धा एक वेगळा प्रसंग आहे की नाही आपल्यासाठी. किंवा एखादा उपक्रम असतो, मग त्या उपक्रमातून बाई आपलं कौतुक करत असतात. मग हे सगळं म्हणजेच काय? तर शाळेतील घटना आल्या. त्यानंतर बागेतील चिंचा, बोर, हळूच कोणाच्याही न कळत काढणे. बघा गावाकडे हा प्रकार सर्रास चालतो.
आता आपण शहरात आहोत की नाही तर ही झाडच आपल्याला पाहायला मिळत नाही, पण गावाकडे ना बाळांनो चिंचा बोरे यांची मोठी मोठी झाड असतात, मग ती प्रत्येकाची नसतात. मग काही वेळेला प्रत्येक चिंच म्हटलं की बघा लगेच आपल्या तोंडाला पाणी सुटत की नाही. अशी जर का ही चिंच इथे तुम्हाला दिसते की नाही, मग अशी चिंच जर झाडाला लागलेली असेल आणि अशी ही बोर छान हिरवीगार रसरशीत ती पाहिल्यानंतर सगळ्यांनाच मोह होतो, आणि मग काय होत की ज्या झाडाचा मालक नाहीये हे पाहून काही जण मग काय करतात, हळूच कोणाच्याही न कळत चिंच आणि बोर काढायला जातात. मग ती काही मजा ना वेगळीच असते, ते सुद्धा ते लेखक सांगतायत. मग तो प्रसंग तसा प्रसंग मी एखाद दिवस केला, तसं काहीतरी वागलो की ते सुद्धा मी माझ्या वहीमध्ये लिहून काढत असे. त्यानंतर काय सांगताय तर लहान सहान खोड्या, म्हणजेच कोणाची खोडी काढली असेल, गंमत केली असेल, कोणाला उगाच काहीतरी मी त्रास दिला असेल तर ते सुद्धा मी लिहून काढत असे. माझ्या हातून घडलेल्या चुका, मी काहीतरी चुकीचं वागलो असेल, आपल्याकडून कधीतरी चुकीचं होतं वागलं जातं, मग तसं काहीतरी मी वागलोय का. ताईशी भांडण, हे तर सगळ्यांनाच माहित आहे, ताई दादा तुमचं घरामध्ये जे कोणी भावंड असेल त्याच्याशी भांडण तुम्ही करत असता, मग आई किंवा पप्पा मारत असतात, मग त्यासाठी तो मार चुकवण्यासाठी तुम्ही मुद्दाम रडता किंवा आणखी काहीतरी वेगळं काहीतरी कारण काहीतरी नाटक करता, त्याला म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला अभिनय, चुका मार चुकवण्यासाठी केलेला अभिनय म्हणजेच काय आपण त्याला म्हणतो मुद्दाम केलेलं नाटक, असं सगळे जण करत असतात. त्यानंतर सहलीतील मजा, सहलीची मजा, सहलीला जर गेला असाल तुम्ही प्रत्यक्ष जर एखाद दिवस आपली शाळेतील सहल गेली की त्या सहलीचं वर्णन सुद्धा ते लिहून काढत असत. विनोदी प्रसंग म्हणजेच एखाद्या घटनेमुळे आपल्याला खूप हसू येतं, त्याला म्हणायचं आपण विनोदी प्रसंग. आपल्या घरात घडतात असे प्रसंग किंवा आपल्या शाळेमध्ये घडतात, मित्र परिवारांमध्ये घडतात, असे अचानक काहीतरी कोणीतरी बोलतं किंवा काहीतरी एखाद्या वेळेला वेगळी कृती करतो त्यामुळे आपल्याला खूप हसायला येतं, त्याला म्हणायचं विनोद. आणि तसा विनोदी प्रसंग अचानक उद्भवलेला संकट, कधीतरी काय होत आपल्यावर एखादी मोठ संकट येत किंवा लहान सहान संकट. संकट म्हणजेच काय, आपत्ती. संकट म्हणजे काय, आपत्ती घटना, वाईट घटना येते घडत असते एखादी. मग अशा अनेक गोष्टी मी वहीवर उतरवू लागलो, म्हणजे दिवसभरात प्रत्येक दिवशी ह्या सगळ्या घटना घडतात का, नाही, तर प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या घटना. पण त्या लेखकांनी सगळ्या मुलांना उपस्थित जे कार्यक्रमाला हजर होते त्या मुलांना समजावं यासाठी ह्या सगळ्या गोष्टींच ह्या घटनांचं त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. त्यांनी इथे सांगितले की नाही उदाहरणार्थ, म्हणजे अशा काही घटना त्यांच्या आयुष्यात घडलेल्या असतील आणि अशा घटना या गोष्टी ते रात्री काय करायचे, वहीमध्ये उतरवायचे, लिहून काढायचे. उतरवू लागलो म्हणजे काय, तर वहीमध्ये लिहून काढत असे. आणखी पुढे काय सांगतात की पुढे मला काही कल्पना सुचू लागल्या, पुढे मला काही कल्पना सुचू लागल्या, घडलेल्या प्रसंगावरून मी कविता कथा लिहू लागलो, माझ्या शाळेतल्या शिक्षकांना दाखवू लागलो. ते माझे माझ बघा इथे काय झालेलं आहे, माझ बघा इथे तुम्हाला मागच्या तासाला सांगितलेलं आहे की काही वेळेला शब्दातील शेवटच्या अक्षरावर जेव्हा अनुस्वार असतो त्यावेळेला ते अनुनासिक शब्द आहे, म्हणजेच आपण जरी ते माझ असलं तरी आपण वाचताना काय करणार आहोत, माझेच वाचणार आहोत. ते माझे कौतुक करू लागले, त्यांच्यामुळे मला प्रोत्साहन मिळत गेले, प्रोत्साहन मिळत गेले. इथे सुद्धा आले
बघा सुरुवातीला असेल तर आपण त्याला ते वेगळं वाचतो आहोत, पण जर शब्दाच्या शेवटच्या अक्षरावर असेल तर लक्षात ठेवायचं आहे. बघा आणखी काय सांगितलं की ह्या सगळ्या अनुभव मी हे लिहितच होतो, पण त्यानंतर पुढे पुढे काय झालं तर मला काहीतरी या घटनांमधूनच वेगवेगळ्या कल्पना युक्त्या सुचू लागल्या. आपण त्याला आयडिया म्हणतो. त्या आयडिया सुचू लागल्या मग त्या कल्पनेवरून हे लेखक काय करायला लागले, त्या प्रसंगावरून कविता लिहायला लागले, कथा म्हणजे गोष्टी लिहायला लागले. आणि लिहून झाल्यावर तसंच वहीत न ठेवता त्यांनी काय केलं तर शाळेमध्ये त्यांना शिकवायला ज्या बाई होत्या त्या बाईंना दाखवायला लागले. मग बाई काय करायचे, अरे वा कविता वाचल्यावर वा किती सुंदर लिहिली आहेस तू, म्हणजेच काय करायचे कौतुक करायचे किंवा काहीतरी त्याच्यामध्ये सूचना सांगत असतील, त्यामुळे त्यांच्यामध्ये आणखी लिखाणामध्ये बदल होत गेला आणि त्यामुळे ते लेखक सांगतात की त्या कौतुकामुळे मला काय मिळत गेलं, प्रोत्साहन उत्तेजन मिळत गेलं. जसं आत्ताच आपल्याकडे बघा प्रीती मॅडम येऊन गेल्या, मग त्यांच्या बोलण्यामुळे काय झालेलं आहे, आम्हा सर्व शिक्षकांना प्रोत्साहन मिळालं, उत्तेजन मिळालं की आम्हालाही असं वाटायला लागलं नाही आपण पण काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि बाईंची कौतुकाची थाप आपल्या पाठीवर पडली पाहिजे. यासाठी जसे आम्ही प्रयत्न करतो तसा तुम्हा मुलांना सुद्धा असं वाटत असेल किंवा तुम्ही त्याचा अनुभव सुद्धा घेत असाल की कधी कधी आपण छान एखादं काम केलं की बाई आपलं कौतुक करतात, आई आपली कौतुक करते, बरोबर की नाही. मग त्यामुळे आपल्याला आणखी वेगळं काम करण्याचं प्रोत्साहन मिळतं, स्फूर्ती येते. मग तसं त्या लेखकांना सुद्धा बाईंनी कौतुक केलं की काय यायचं, उत्तेजन मिळायचं, प्रोत्साहन मिळत गेलं, त्यामुळे ते आणखी लिखाण करत राहिले. मग आता पुढे काय सांगतात ते बघा आपल्या भाषणामध्ये. थोडा मोठा झाल्यावर दैनिकात मासिकात लिखाण प्रसिद्ध होऊ लागलं. लिखाण करता करता माझ्या असे लक्षात आले की मी सर्वांशी छान गप्पा मारू शकतो आणि मी सर्वांशी बोलू शकतो. विशेष म्हणजे सर्वांशी गप्पा मारल्यानं लिखाणासाठी मला विषय सुचत गेले. माझे काका एकदा मला म्हणाले, हा घुम्या मुलगा चांगलाच बोलू लागलाय. बोलण्यानं लिहिण्यानं वाचल्यानं माझ्यात परिवर्तन घडत गेले. माझ्या आयुष्याला वेगळंच वळण मिळाले आणि मी एक साहित्यिक झालो. बघा आता काय सांगतात ते आपल्या भाषणामध्ये की जसं माझ्या लिखाणामध्ये बदल होत गेला आणि मी मोठा होत गेलो तसं काय झालं, माझं जे लिखाण होतं ते दैनिकात, दैनिकात म्हणजे काय, दैनिक म्हणजे काय, आता तुमच्या पुढे बघा चित्र आले आहेत, हे आहेत वर्तमानपत्र. दैनिक म्हणजे काय, वर्तमानपत्र जे दररोज प्रसिद्ध होते त्याला आपण दैनिक म्हणतो. दररोज प्रसिद्ध होणाऱ्याला काय म्हणायचं, दैनिक. म्हणजेच आपल्या घरी जे वर्तमानपत्र येतात, वृत्तपत्र येतात, त्याला काय म्हणायचं आहे, दैनिक. आणखी कुठे प्रसिद्ध व्हायला लागले त्यांचे लेख, तर मासिकामध्ये. मासिक म्हणजे काय, तर दर महिन्याला प्रसिद्ध होणारे जे पुस्तक असते त्याला मासिक म्हणतात. इथे तुमच्या समोर बाळांनो उदाहरण म्हणून मी किशोर आणि चंपक ही लहान मुलांसाठी मासिक असतात, दर महिन्याला हे मासिक प्रसिद्ध होतात. याच्यामध्ये मुलांनी केलेल्या काही घटना असतात, लिहिलेल्या घटना असतात, चित्र असतात, कविता असतात, त्याचं एक छान असं बांधणी करून एक पुस्तक तयार केलेलं असतं आणि त्यालाच म्हणायचं मासिक. ते दर महिन्याला प्रसिद्ध होतं, म्हणजे हे दर महिन्याला आपल्यापर्यंत येतं, आपल्या बाजारामध्ये येत असतं, त्याला म्हणायचं मासिक. मग या मासिकांमध्ये, दैनिकांमध्ये या लेखकांचं लिखाण प्रसिद्ध होऊ लागलं.
म्हणजे सगळ्यांपर्यंत पोहोचू लागलो. मग आता सुरुवातीला हे जे लेखक होते ते अबोल होते, कमी बोलत होते, पण त्यांच्याच लक्षात आलं, लिखाण करतोय आपण पण लिखाण करता करता त्यांच्या असं लक्षात आलं की अरे तर आपण तर सगळ्यांशी छान गप्पाही मारू शकतो, असं त्यांनी स्वतःला विचारलं मनात. आणि ते सर्वांशी छान गप्पा मारायला लागले, म्हणजेच बोलू लागले. आता काय झालं, सगळ्यांशी म्हणजेच मित्र परिवारांशी, घरातील नातेवाईकांशी जेव्हा ते गप्पा मारायला लागले, बोलायला लागले, तेव्हा त्यांच्याच लक्षात आलं की अरे च्या मजाच आहे की आपण ह्या सगळ्या लोकांशी गप्पा मारल्यामुळे आपल्याला लिखाणासाठी वेगवेगळे विषय मिळत गेले, सुचत केले, म्हणजे काय मिळायला लागले, म्हणजे एक एक विषय त्यांना मिळायला लागलं ना. प्रत्येक जण एकमेकांशी गप्पा मारल्यामुळे प्रत्येकाचे अनुभव सादर करायला लागले, काय कोण करतंय, त्यांच्याकडेचे काय वेगळे अनुभव आहेत, त्यांनी काय एखादी घटना त्यांच्या हातून घडली आहे, विनोदी किंवा एखादा प्रसंग, त्यांना तो समजायला लागला इतरांशी गप्पा मारल्यामुळे. त्यामुळे त्या अनुभवाला धरून सुद्धा ते लिखाण करायला लागले. आणि मग हा न बोलणारा अबोल असलेला मुलगा जेव्हा बोलायला लागला, तेव्हा त्या लेखकांचे काका एकदा काय म्हणाले त्यांना की हा घुम्या मुलगा चांगलाच बोलू लागलाय. घुम्या म्हणजेच काय, अबोल, न बोलणारा, तो सुद्धा आता चांगलाच बोलू लागलेला आहे. मग लेखक सांगतात की बोलण्याने, लिहिल्याने, वाचल्याने माझ्यात परिवर्तन घडत गेलं. परिवर्तन म्हणजेच काय, बदल घडत गेले आणि माझ्या आयुष्याला एक वेगळेच वळण मिळाले. माझ्या म्हणजे कोणाच्या, लेखक सांगत आहेत ना मुलांना भाषणातून, ते सांगतात की हे सगळं केल्यामुळे, गप्पा मारल्यामुळे आणि मी एकमेकांशी बोलल्यामुळे, लिहिल्याने, वाचत गेलो, आणखी वेगवेगळ्या इतर लेखकांची पुस्तकं, साहित्यिकांची पुस्तकं मी वाचत गेलो, त्यामुळे माझ्यामध्ये बदल होत गेला आणि त्यामुळे माझ्या जीवनाला एक वेगळेच वळण मिळाले, म्हणजेच माझं जीवन बदलून गेलं आणि मी काय झालो, साहित्यिक झालो. साहित्यिक कोणाला म्हणायचं, तर जे लिखाण करत असतात, कथा, कादंबऱ्या, कविता, जे काही लिखाण करतात की नाही, त्यांना म्हणायचं साहित्यिक. आता इथे बघा, तुम्हाला काही थोर साहित्यिक आहेत आपल्याकडचे, ते पहा. इथे शांताबाई शेळके आहेत, इंदिरा संत, कुसुमाग्रज, पु ल देशपांडे, वि स खांडेकर, असे हे अनेक. एवढेच नाही बाळांनो, तर यापेक्षा अनेक आहेत, अनेक साहित्यिक आहेत आपल्याकडे, आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक साहित्यिक आहेत, काही होऊन गेलेले आहेत. आणि त्यांच्या प्रमाणेच ते लेखक सांगतात की मी सुद्धा एक साहित्यिक झालो. साहित्यिक म्हणजे कोण, तर जे कथा लिहितात, लिखाण करतात, कथा, कादंबऱ्या, कविता, छोटे छोटे लेख लिहितात, त्यांना सगळ्यांना काय म्हणायचं, साहित्यिक. लक्षात ठेवायचं आहे, मग असा साहित्यिक मी झालो. आता पुढे काय झालं, आता हे पाहुण्यांचं भाषण चालू असतानाच बघा, मुग्धा आली आहे. आता तुम्हाला इथे मुग्धाचं चित्र दिसतंय. पाहुण्यांचं भाषण ऐकून मुग्धा अगदी मुग्ध झाली. तिने मनाशी निश्चय केला, आपणही रोज लिहायचं. नेमका हाच विचार तिच्या आई बाबांच्याही मनात आला. बघा, पाहुण्यांचं ते भाषण ऐकण्यात मुग्धा जी होती, तिला बक्षीस मिळालेलं होतं बऱ्याच स्पर्धांमध्ये, पण ते पाहुण्यां ती सुद्धा अबोल होती, कोणाशी बोलायची नाही, शाळेत बोलायची नाही, ना घरी बोलायची. मग तर ती सुद्धा, म्हणजे तिलाही असं वाटायला लागलं की अरे आपण म्हणजे आपल्यासारखेच हे लेखक होते, कमी बोलणारे, पण ते भाषण ऐकण्यामध्ये मात्र ती मुग्ध झाली होती. मुग्ध म्हणजे काय, तर गुंग झाली होती, दंग झाली होती,
आणि मग तिने निश्चय केला, निश्चय म्हणजेच काय, निर्धार केला की आपण ही रोज लिहायचं, आपण ही रोज लिहायचं म्हणजेच काय करायचं, या लेखकांप्रमाणे आपण ही दिवसभर ज्या ज्या काही घटना घडतात आपल्या आपल्या हातून त्या सगळ्या आपण काय करायचं एका वहीमध्ये लिहायच्या, असं तिने मनाशी निश्चय केला, निर्धार केला. आणि नेमका हाच विचार तिच्या आई बाबांच्याही मनात आला की त्यांनाही असं वाटायला लागलं की आपण सुद्धा आता लिहिलं पाहिजे, रोज काहीतरी थोडे तरी लिहिलंच पाहिजे. पुढे काय आहे, नुकतीच बाबांनी मुग्धाला नवीन वर्षाची डायरी, डायरी म्हणजे काय, रोजनिशी, म्हणजेच आपण तिला काय म्हणतो माहितीये का, दैनंदिनी. काय म्हणतो, दैनंदिनी दिली होती आणि ती अजूनही कोरीच होती. कोरी म्हणजे काय, तर तिच्यामध्ये मुग्धाने काहीही लिहिलेलं नव्हतं, कारण त्यामध्ये काय लिहायचं हेच तिला माहित नव्हतं ना, त्यामुळे तिने काहीही लिहिलेलं नव्हतं. मुग्धानी मनाशी पक्के ठरवले, नवीन वर्षाचा संकल्प केला की रोज काहीतरी लिहायचंच. दुसऱ्या दिवसापासून तिने लिखाणाला सुरुवात केली. पहा, तिने इतकं मनाशी निश्चय केला, इतकं मनामध्ये पक्क ठरवलं, ठाम, अगदी तिने नवीन वर्षाचा संकल्प केला. संकल्प केला म्हणजे काय केलं, तर निश्चय केला, पक्क मनामध्ये ठरवलं की आपण ही रोज काहीतरी लिहायचंच लिहायचंच. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तिने काय केलं, तर लिखाणाला सुरुवात केली. कोणी केली लिखाणाला सुरुवात, कोण सांगेल मला बरं, मला हर्ष सांग रे, कोणी लिखाणाला दुसऱ्या दिवसापासून सुरुवात केली आहे, सांगेल मला बरं, मुग्धाने. मुग्धाने, व्हेरी गुड. बघा, मुग्धाने काय केलं, लिखाणाला दुसऱ्या दिवसापासून सुरुवात केली. तिला कशामध्ये लिहिणार आहे, तर बाबांनी जी तिला रोज निशी दिलेली आहे त्यामध्ये ती लिहिणार आहे. आता पुढे ती काय लिहायला लागली आहे पाहूया बरं आपण. रोजच्या रोज तिच्या डायरीची पाने काय व्हायला लागली, भरू लागली. मग ती काय काय लिहायला लागली आहे बघा तिच्या डायरीमध्ये. आजीचे वर्णन, म्हणजे माझी आजी कशी आहे, आजीचे वर्णन, बाबांचे अभ्यास घेणे, भाऊशी भांडण, मैत्रिणीचा वाढदिवस, आईची माया, तिच्या शिक्षिका, सुट्टीचा दिवस, अशा अनेक विषयांचे लेखन डायरीच्या कागदांवर झरझर उतरू लागले. एखादी गोष्ट मनासारखी किंवा मनाविरुद्ध झाली की तीही कागदावर येऊ लागली, त्यामुळे तिची चूकही तिला कळू लागली. बघा, तिने जेव्हा त्या बाबांनी दिलेल्या डायरीवर दुसऱ्या दिवसापासून लिखाणाला सुरुवात केली, तर काय केलं, सुरुवातीला आजीचं वर्णन, म्हणजे माझी आजी कशी आहे, बरोबर की नाही. आता सगळ्यांना आपली आजी डोळ्यासमोर आली असेल, माझी कशी आपल्याला प्रेम करते, माया करते, गोड गोड छान छान खायला देते, ते सगळं आठवायला लागलं. किंवा आजीने दिवसभर काय काय आपल्यासाठी केलं, ते सगळं वर्णन तिने त्या डायरीमध्ये लिहून काढलं. त्यानंतर आणखी काय लिहिलं, तर बाबांचे अभ्यास घेणे, बाबा आपला अभ्यास कसा घेतात, काय करतात, आपल्याला अभ्यास यायला पाहिजे. एखादं उदाहरण गणिताचं समजलं नाही तर बाबा आपल्याला कसं समजावून दिलं बाबांनी, ते सुद्धा त्या डायरीमध्ये लिहून काढत होती. भाऊशी भांडण, तिला भाऊ होता, यावरून आपल्या लक्षात येतंय की नाही, तिने सांगितलं इथे की भाऊशी माझं भांडण झालं, की ते सुद्धा मी त्या डायरीमध्ये लिहायची. आणखी काय लिहित होती, मैत्रिणीचा वाढदिवस, आपल्या फ्रेंडचा वाढदिवस, आईची माया, माया म्हणजे प्रेम, जिव्हाळा, त्यानंतर शिक्षिका म्हणजे शाळेतल्या बाई, यानंतर सुट्टीचा दिवस,
म्हणजे दिवसभर रविवार आहे तर सुट्टी असेल तर आपण काय काय मजा केली हे सगळं तिने काय केलं या सगळ्या विषयाचं लेखन तिच्या डायरीच्या कागदावर झरझर उतरू लागले. कारण तिला खूप दिवसापासून तिच्या डोक्यात होतं पण तिला काय करायचं हे काही माहित नव्हतं. पण जेव्हा त्या पाहुण्यांचं भाषण ऐकलं तर त्या पाहुण्यांच्या भाषणातून या मुग्धाला एक वेगळी प्रेरणा मिळाली आणि तिने हे सगळे विषय आपल्या डायरीच्या कागदावर उतरवू लागली. म्हणजेच काय तर लिहू लागली. एखादी गोष्ट मनासारखी किंवा मनाविरुद्ध झाली की तीही कागदावर येऊ लागली. फक्त चांगलेच प्रसंग ती लिहित नव्हती तर आपल्याला एखादी गोष्ट कधीतरी आपलीच एखादी गोष्ट आपल्याला आवडत नाही किंवा आपल्या मनाविरुद्ध होते किंवा एखादी गोष्ट अगदी अचानकपणे पण आपल्या मनात असतं की हे माझ्यासाठी व्हायला हवं होतं, मला आज बाबांनी नवीन फ्रॉक आणलं तर किती बरं होईल, हे आपण फक्त मनात आणलं आणि जर संध्याकाळी बाबा नक्कीच फ्रॉक घेऊन आले तर आपल्याला केवढा आनंद होईल, बरोबर की नाही. मग ती एक मनासारखी गोष्ट झाली. आणि एखादी मनाविरुद्ध झाली तर ती सुद्धा ती त्या डायरीच्या कागदावर लिहू लागली, डायरीच्या पानावर लिहू लागली. या सगळ्या लिखाणामुळे तिच्या लक्षात काय आलं तर तिच्याकडून एखादी जर चूक झाली, काहीतरी चुकीचं घडलं, चुकीचं वागली गेली तर ते तिच्या लक्षात यायला लागलं, तिला समजू लागलं, कळू लागलं. तिला काय व्हायला लागलं, समजू लागलं. आपोआप काय झालं, आई बाबांशी भावाशी सुसंवाद घडू लागले. मुग्धाची अबोल कळी फुलायला लागली आणि गप्प गप्प राहणारी मुग्धा मोकळेपणाने बोलू लागली, लिहू लागली. बघा ती लिहायला लागल्यावर काय झालं तर आपोआप म्हणजे लिहिता लिहिता लिहिती झालीच पण लिहिताना ती आई बाबांशी भावाशी तिचा सुसंवाद म्हणजे चांगला संवाद ती बोलायला लागली. संवाद घडायला लागले म्हणजे काय तर बोलायला लागली. संवाद व्हायला लागले म्हणजे काय बोलायला लागली. आणि मग बोलायला लागल्यानंतर त्या लेखिकांनी काय सांगितलंय की ती मुग्धा जी अबोल कळी होती न बोलणारी होती ती हळूहळू फुलायला लागली. म्हणजे हळूहळू फुलायला म्हणजे फुलाची कळी असते अगोदर आणि नंतर हळूहळू हळूहळू त्याच छान एक मोठ असं टपोर फुल होत. त्याप्रमाणे ही अबोल न बोलणारी मुग्धा आता हळूहळू बोलायला लागली होती आणि गप्प राहणारी मोकळेपणाने कसे बोलायला लागली, मोकळेपणाने अगदी मोकळी आई बाबांची छान गप्पा मारायला लागली आणि नुसती लिहायला लागली आणि बोलायला सुद्धा लागली. आता आपण पाहतो आहोत की आज आपण सगळे कोरोनाच्या महामारीमुळे सगळे घरी आहोत पण काय झाले बाळांनो माहित आहे, घरात आहोत सगळे पण एकमेकांमधला सुसंवाद जे बोलणं आहे ना ते कमी झालेलं आहे. कशामुळे माहितीये का तुम्हाला, मोबाईल मुळे. कारण प्रत्येकाचं काम आहे ऑनलाईन, तुमची शाळा ऑनलाईन, बाबांचं ऑफिस ऑनलाईन, ताईचं कॉलेज ऑनलाईन, दादाचं कॉलेज ऑनलाईन, त्यामुळे प्रत्येक जण ऑनलाईन ऑनलाईन ऑनलाईन. म्हणजे त्यामुळे काय झालेलं आहे, आपल्यामध्ये सुद्धा घरात आता बघा एकमेकांशी चांगले संवाद म्हणजे असं गप्पा मारणं होत नाही. पण आपण मात्र याकडे थोडस ऑनलाईनच काम किंवा ऑनलाईन मोबाईल पासून थोडस दूर राहून आपण सगळ्यांनी निश्चय केला पाहिजे की आपण एकमेकांशी बोललं पाहिजे आणि बोलल्यामुळेच आपल्यामध्ये निरीक्षण शक्ती, स्मरण शक्ती आणि आपली शब्द संपत्ती वाढणार आहे. हे लक्षात समजलेलं आहे, सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत बघा शब्द व त्यांचे अर्थ. आता बराचसा तुम्हाला पाठ समजलेला आहे बरोबर की नाही. मग मला इथे जे शब्द आहेत त्या शब्दाचे वाचन करून दाखवणार आहे निधीश. निधीश वाच.
बर रुची पाटील वाच. यस संकल्पना निश्चय मुग्ध गुंग परिवर्तन बदल नित्य नियमित प्रसिद्ध नावाजलेले. वेरी गुड शाबास. बघा संकल्प निश्चय म्हणजे संकल्प करणे म्हणजे काय केलं तिने निश्चय केला. आपणही प्रत्येकाने असा एखादा काहीतरी निश्चय केलाच पाहिजे. मग त्यासाठी नवीन वर्षाची कशाला वाट बघायची. आपण आजच आपण एखादा संकल्प करू शकतो. मुग्ध म्हणजेच गुंग दंग सुद्धा येणार आहे त्याला. म्हणजे एखादं काम करत असताना आपण ते काम मंत्रमुग्ध होऊन करायचं आहे. अगदी त्याच्यामध्ये रंगून जायचं आहे. परिवर्तन बदल नित्य नियमित प्रसिद्ध नावाजलेले. व्हेरी गुड रुची. यानंतर पुढचे शब्द वाचणार आहे आरोही. आरोही सोनावणे वाज बळा. कल्पना युक्ती झरझर पटापट घुम्या कमी बोलणारा दैनिक रोज प्रसिद्ध होणारे मासिक दर महिन्याला प्रसिद्ध होणारे. व्हेरी गुड शाबास. कल्पना युक्ती झरझर पटापट घुम्या कमी बोलणारा दैनिक रोज प्रसिद्ध होणारे मासिक दर महिन्याला प्रसिद्ध होणारे. छान. पुढे जाऊया आपण शब्द समूह व त्यांचे अर्थ. बाळांनो या शब्द समूहांचा आपल्याला आपल्या स्वतःच्या वाक्यामध्ये सुद्धा उपयोग करता आला पाहिजे. या शब्द समूहांचं वाचन करणार आहे साई. साई वाच. कौतुक करणारे शब्द की नीट वाच बाळा. नीट नीट बघ जरा. व्यवस्थित वाचायचं आहे. शांतपणे शब्दाचं निरीक्षण कर अगोदर आणि मग वाचन कर बाळा. बघ काय आहे. कौतुक करणारे शब्द संखी कौतुक करणे शाबासकी देणे काय आहे. कौतुक करणे या शब्द समूहाचा अर्थ काय आहे. शाबासकी देणे. आपण सृष्टीला वाचायला देऊया. सृष्टी वाच बाळा. कौतुक करणे म्हणजे शाबासकी देणे. संकल्प करणे म्हणजे निश्चय करणे. अबोल काही फुलणे म्हणजे मन मोकळेपणाने बोलणे. व्हेरी गुड. आता मला याच्या मधलं एखाद्या शब्द समूहाचा वाक्यात उपयोग कोण करून दाखवेल का. चैतन्य करशील का बाळा. तुला तू सांगू शकशील कौतुक करणे म्हणजे शाबासकी देणे या शब्द समूहांचा वाक्यात उपयोग करून दाखव सांगशील का. माझा शाळेत पहिला नंबर आला म्हणून माझ्या बाईंनी शाळेत माझे कौतुक केले. व्हेरी गुड शाबास. आणखी मला आता श्रवण सांगणार आहे. श्रवण तू सांगू शकशील संकल्प करणे म्हणजे निश्चय करणे. श्रवण यादव हा सांग. वाक्यात उपयोग करून दाखव बाळा. मी अभ्यास करण्याचा संकल्प केला. ओके कधीपासून. मग आपलं वाक्य कसं पाहिजे. आजपासून मी अभ्यास करण्याचा संकल्प केला आहे. किंवा मग आपण अभ्यासाऐवजी आपण वेगळंही घेऊ शकतो की आजपासून दररोज
पाढे पाठ करण्याचा मी संकल्प केला आहे, असं आपल्याला प्रत्येक शब्द समूहाचा वाक्यात उपयोग करता आला पाहिजे. आणि हळूहळू तुमच्या मध्ये जेव्हा तुमच्याकडे भरपूर शब्द संपत्ती होणार आहे की नाही, तेव्हा असे छान छान वाक्य तुम्ही तयार करू शकता. आता आपल्याला एक छोटासा खेळ खेळायचा आहे. बघा इथे तुम्हाला वेगवेगळे काय दिसत आहेत, हे जे चित्र आहे त्या चित्राचं छान निरीक्षण करायचं आहे. दोन मिनिटं हा मी वेळ देणार आहे. आणि काय करायचं आहे तर चित्र पहा आणि चित्रामध्ये काय काय दिसत आहे त्याची नावं सांगायची आहेत मला. बघा मी चित्र घालवणार आहे. हा पाहिलं चला मला कोण सांगेल बरं, कोण सांगू शकतं का काय काय पाहिलंय? मला आता सांगणार आहे निधीश. सांग तू काय पाहिलंस बाळा. या चित्रामध्ये आपल्याला हत्ती, माकड आणि झाड दिसलं आणि वर इंद्रधनुष्य आणि त्याच्यावरून तीन पक्षी उडत होते. अरे वा, व्हेरी गुड, शाबास. हर्ष तुला काय वेगळा दिसलाय रे बाळा? विनायक तू काय आणखी सांगू शकशील, काय दिसलं आणखी तुला? बघ आता त्याने सांगितलेल्या नको, हा वेगळं सांगायचं तू. पाणी, पाणी दिसलं, शाबास. आणखी काय दिसलं का? आता वेदांतला विचारूया. वेदांत तू सांग तुला काय वेगळं दिसलंय त्याच्यात. मला त्या चित्रामध्ये इंद्रधनुष्य, वेगळे वेगवेगळे झाडे, वेग पक्षी, पक्षी, हत्ती परत. ओके व्हेरी गुड. आता आर्या सांगणार आहे. आर्या तुला काय वेगळं दिसलंय का बाळा? टीचर आकाश दिसला. अरे वा, कोणत्या रंगाचा होता ग आकाश? निळा. निळ्या रंगाचा होता. आणखी काही नाही दिसलं? झाडे, खारुताई, रंगीबिरंगी फुल. अरे वा, व्हेरी गुड, छान. आर्याने सुंदर सांगितलेलं आहे. बघा आता आपण पाहूया बरं, हा काय काय होत ते आणखी पाहूया. बघा इथे तुमच्या समोर आता नाव आलेली आहेत आणि मला त्या चित्रामध्ये काय काय होत त्यांची नावं वाचून दाखवणार आहे रवींद्र पाटील. रवींद्र पाटील वाच. रवींद्र पाटील वाच, काय काय आहे त्या चित्रातल्या गोष्टींची नावं आली आहेत ना आता तुला वाचायचं आहे, तुला काहीच आठवायचं नाहीये. संहिता कांबळे वाच. आकाश, इंद्रधनुष्य, वाघ, हत्ती, माकड, पोपट, हरिताई, फुले, फुलपाखरे, नदी, झाडे, कोल्हा, पक्षी. शाबास, व्हेरी गुड. बघा म्हणजे आपल्याला इथल्या इथे सुद्धा असा एक छोटासा खेळ खेळता आला की नाही. आता बाळांनो तुम्हाला हा पाठ समजलेलाच आहे. मग या पाठामध्ये आपण स्वाध्याय काय करायचा आहे म्हणजे घरचा अभ्यास. पाठात आलेले जोडाक्षरी शब्द शोधा, लिहा व त्यातील कोणतेही पाच जोडाक्षरी शब्द घेऊन पाच वाक्य तयार करायचे आहेत आणि ते आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत. त्याबरोबरच तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आहेत किंवा प्रसंग आहेत ते तुमच्या वहीमध्ये काय करायचं आहे, लिहून काढायचं आहे. कळलं सगळ्यांना? घरचा अभ्यास समजलेला आहे? काही ना ज्यांना शक्य आहे त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढे जाऊया. आता हा धडा पुन्हा आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपण आपल्या BMC KDU मराठी 3 या युट्यूब चॅनल वर जायचं आहे, व्हिडिओ पाहायचा आहे,
लाईक करायचं आहे, शेअर करायचा, आणि अजून जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. सगळ्यांना पुन्हा धन्यवाद. हा एकदा सगळ्यांनी छान छान उत्तर दिली. असे छोटे छोटे खेळ आहेत ना बाळांनो खेळायचे आहेत. आणि सगळ्यांना सूचना आहे की अशा ज्या आपल्या शाळांमध्ये स्पर्धा होतात त्या स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि छान छान बक्षीस मिळवायचे आहेत. मुग्धा सारखंच आपण सुद्धा लिखाण सगळ्यांनीच करायचं आहे. सगळ्यांना धडा समजलेला आहे असं मी समजते. आणि नसेल समजला तर पुन्हा आपल्या युट्यूब चॅनलवर जायचं आहे. कविता मॅडम.